प्लॉट फेल जाण्याची भीती नाही, 100% पैसे बनतात सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचा वापर केला तर। ह्याच वेगळे पण वाटायचं कारण, कारण युट्यूबवर बघितलं होतं बरेच शेतकऱ्याचं म्हणणं होतं एक वेळेस काहीना वापरून बघावं। अच्छा, त्याच्यामुळं आपल्याला इच्छा झाली एक वेळेस काहीना वापरून आपण पण बघावं म्हणलं, काय फरक जाणवल कळल। अच्छा, आधी थोडं वापरल्याशिवाय काय लक्षात येणार आहे म्हणून एक एकर हा रिस्की प्लॉटच घेतला त्याच्या जीवावर। खरी लावून जानेवारी पासूनच असतील आमच्या भागात, तर उन्हाळ्यामध्येच, उन्हाळ्यामध्येच वातावरण पोषक असते, पण सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीमुळे सोपं झालंय। हे थंडीत बी लावलं तरी काही तेवढा त्रास जाणवला नाही याचा। खरबुजाचा रासायनिकवर जर खर्च करायचं म्हणलं तर 1,00,000 रुपये पास करते एक एकर। अच्छा, म्हणजे खर्चिक आहे ते रासायनिकवरच? हा, खर्चिक आहे, त्याला काही तेवढा खर्च नाही। रासायनिकवाली शेतकरी येतात का आपल्या प्लॉटवरती विजिट द्यायला? विजिट द्यायला येतात, बघतात त्यांनी बुडात सेटिंग झाली आहे 2-3 फळाची, आणि पुन्हा शेंड्याला सेटिंग कसं काय बोलले बुवा तुमच्या इथं म्हणते, शेंड्याची सेटिंग, हे फळ पिवळं करून गळून जायला पाहिजे, तर इथं सगळी सेटिंगच चालू आहे म्हणते। प्लॉटची कॅनोपी चांगली आहे, त्यांची 50-55 दिवस झाल्यानंतर जे काही वरले पानं आहेत असे बेडवरचे, त्यांचे पिवळे पडून शेंडा थोडा बहुत चालू दिसतोय। आपलं बेड असेल हिरवागार आहे आणि पिवळी पडलेली आहेत पानं। सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी एवढी बेस्ट आहे, जमिनीचं सेंद्रिय कर्ब वाढवण्याचं काम करतं, आणि सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळे पीक मजबूत येतं, हेल्दी येतं, विषमुक्त राहणार आहे। बरोबर, खायची इच्छा होत नाही पण हे कधी पिकलं कधी खावं वाटल वाटतंय असं झालं। लोकांची कमेंट होती कशाला करता हे लय रिस्की पीक आहे, पण मला तर काही रिस्क वाटली नाही सॉइल चार्जर मुळे। सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरणं सर्वोत्तम प्रथम चॉईस करावी शेतकऱ्यांना, थोडा बहुत काही वापर करून बघावा। नमस्कार। नमस्कार, तुमचं नाव आणि पत्ता सांगा नीतला। माझं नाव नितीन नळकंड सोनवणे, राहणार कवठा तालुका उमरगाम जिल्हा उस्मानाबाद। अच्छा, हे आपलं खरबुजाचं पीक आहे? खरबुजाचं पीक आहे। याची लागवड कधी झाली होती सर? खरबुजाची लागवड 6 डिसेंबर 2020। अच्छा, याच्यासाठी आपण काय काय भरलं होतं बेसल डोसमध्ये? बेसल डोसमध्ये याच्यासाठी भरलेलं आहे ग्रीन गुजरात 5 बॅग, कृषी अमृत 15 बॅग, आणि 10-26-26 1 बॅग, आणि 12-32-16 1 बॅग। अच्छा, म्हणजे सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी सगळी खतं वापरलेत आपण? खतं वापरलेत। अच्छा, आणि बाकी पोषक फवारण्यासाठी? पोषक फवारण्यासाठी ह्याच्यात फ्रूट चार्जर क्रॉप चार्जर मारलेला आहे। अच्छा, आणि वेळेनुसार फंगी क्लीनरचा हात घेतलेला आहे। अच्छा, बर, याची माहिती कशी मिळाली सर तुम्हाला? याची माहिती युट्यूब माध्यमातूनच भेटली पहिल्या सुरू। युट्यूब माध्यमातून? हो। अच्छा, बर, ही का वापरावी वाटली असते सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी, असं काय वेगळे पण वाटलं तुम्हाला याच्यामध्ये? ह्याच वेगळे पण वाटायचं कारण, कारण युट्यूबवर बघितलं होतं बरेच शेतकऱ्याचं म्हणणं होतं एक वेळेस काहीना वापरून बघावं। अच्छा, त्याच्यामुळं आपल्याला इच्छा झाली एक वेळेस काहीना वापरून आपण पण बघावं म्हणलं, काय फरक जाणवल कळल। अच्छा, आधी थोडं वापरल्याशिवाय काय लक्षात येणार आहे म्हणून एक एकर हा रिस्की प्लॉटच घेतला त्याच्या जीवावर। हो, थंडीमध्ये आपण लागवड केली म्हणजे प्रतिकूल परिस्थितीतच लागवड केली होती आपण? थंडीमध्ये लागवड केली होती, थंडीत रिस्पॉन्स मिळत नाही खरं तर, ऍक्च्युली ह्या पिकाला रिस्की पीक आहे, खरी लावून जानेवारी पासूनच असतील आमच्या भागात, तर उन्हाळ्यामध्येच, उन्हाळ्यामध्येच वातावरण पोषक असते, पण सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीमुळे सोपं झालंय, हे थंडीत बी लावलं तरी काही तेवढा त्रास जाणवला नाही याचा। बर बर, आता युट्यूब वरती तुम्ही व्हिडिओ बघत होतात सर? हा, त्यावेळेस प्रत्येक शेतकरी सांगत होता जो अनुभव सांगत होता, तसा खरा अनुभव तुम्हाला आला का याच्यामध्ये स्वतः वापरल्यानंतर? ती गोष्ट खरी आहे, स्वतः एकदा काहीना वापरल्याशिवाय याचा अनुभव येणार नाही कोणालाही झाला तर। अच्छा, बर, खर्च कसा वाटतो तुम्हाला केमिकल आणि सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी बद्दल? आपल्या भागात असतील ना काही प्लॉट खरबुजाचे? खरबुजाचा रासायनिकवर जर खर्च करायचं म्हणलं तर 1,00,000 रुपये पास करते एक एकर। अच्छा, म्हणजे खर्चिक आहे ते रासायनिकवरच? हा, खर्चिक आहे, त्याला काय तेवढा खर्च नाही। बर, रासायनिकवाली शेतकरी येतात का आपल्या प्लॉटवरती विजिट द्यायला? विजिट द्यायला येतात, बघतात त्यांनी बुडात सेटिंग झाली आहे 2-3 फळाची,
आणि पुन्हा शेंड्याला सेटिंग कसं काय बोलले बुवा तुमच्या इथं म्हणते शेंड्याची सेटिंग हे फळ पिवळं पडून गळून जायला पाहिजे तर इथं सगळी सेटिंगच चालू आहे म्हणते हो आणखी नवीन सेटिंग सुरू झाली ही आता सेटिंग सुरू ही नवीनच सेटिंग आहे आता नवीन आहे हे नवीन आहे हे नवीन आहे प्रत्येक शेंड्याला आगारी काढलेल्या ठिकाणी सुद्धा सेटिंग चालू आहे अच्छा बर 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 मागच्या वर्षी केलं होतं खरबूज तुम्ही नाही नाही माझी पहिलीच वेळ आहे खरबूज करायची अच्छा यावर्षी तुम्हाला उत्पन्न कसं होईल वाटतंय उत्पन्न चांगलं होईल आता मार्केटमध्ये काय काय असणार रेट कमी ना जास्त भेटतील पण प्लॉट फेल जाण्याची भीती नाही 100% पैसे बनतात सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचा वापर केला तर अच्छा बर आता काही रासायनिकवाल्या शेतकऱ्यांकडे तुम्ही पण गेला असतात ना प्लॉट बघायला गेलो गेलो त्यांचे प्लॉट बघितले तर त्यांचा प्लॉट आणि आपल्या प्लॉट याच्यामध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला आपली प्लॉटची कॅनोपी चांगली आहे त्यांचे 50-55 दिवस झाल्यानंतर जे काही वरले पानं आहेत असे बेडवरचे त्यांचे पिवळे पडून शेंडा थोडा बहुत चालू दिसतोय आपलं बेड असेल हिरवागार आहे आणि पिवळे पडले नाहीत पानं आपला प्लॉट तर अगदी हेल्दी दिसतोय कुठं दिसत नाही तसं काही पिवळा पडलाय किंवा थकलाय प्लॉट असं कुठं जाणवत नाही आपल्याला सारखं जाणत नाही बरोबर आहे ना अच्छा बर आता मला एक सांगा सर याच्यामध्ये सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी का वापरावी एक शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन करताल तुम्ही सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी एवढी बेस्ट आहे जमिनीचं सेंद्रिय कर्ब वाढवण्याचं काम करतं आणि सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळे पीक मजबूत येतं हेल्दी येतं अगदी बरोबर आहे आणि फळं तर ऑटोमॅटिक मिळणारच आहेत कोणत्याही जर टेक्नॉलॉजीचा वापर केलं तर फळ मिळणार आहे पण त्याचं प्रमाण किती मिळावं याचं काही त्या टेक्नॉलॉजीवर आधारित आहे अच्छा हे सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळे फळाची संख्या जास्त भेटते बरोबर फळ हेल्दी भेटतं आणि फळ बी वजनदार निघाले हो वजनदार आहे खूप वजन आहे सर फळाला फळ वजनदार आता हे फळ छोटसच दिसतं इथं माझ्या हातामध्ये छोटस आहे तर ते 1/2 किलो टच करते 1/2 किलोच्या पुढे जाईल सर हे खूप वजन आहे याचं बरोबर बरोबर फळ वजनदार मिळतात अच्छा सर याच्यामुळे काय होतं एक तर जमिनीला पोषण मिळतं जमिनीच्या पोषणमुळेच हे सगळं घडतंय हा आणि आपण जे आता विकणार आहे ते आता पिकून आपलं हे पीक तयार आहे आता जे विकणार आहे ते सगळं विषमुक्त राहणार आहे हे विषमुक्त राहणार आहे बरोबर खायची इच्छा होत नाही पण हे कधी पिकलं कधी खावं वाटतंय असं झालंय आता असं का त्या झाडाला पिकल्यावर ह्याची टेस्ट काय येईल ह्याच्यासाठी एवढं आतुरतेनं वाट बघतोय की आम्ही त्याचं काही विचारूच नाही बरोबर बरोबर आणि गच्चपणा खूप आहे सर आपल्या फळामध्ये कुठलंही फळ बघितलं ना कोणतंही फळ पिकवतंय शेतकरी पण स्वतः खात नाही कारण त्याला काय केलंय ती माहित असतंय इथं कसं आहे उलट आहे अच्छा ते कधी पिकलं कधी खावं अशी इच्छा निर्माण झाली अरे बापरे वा एवढा बदल आहे याच्यात अच्छा बरं रासायनिक फवारण्या कशा वाटल्या तुम्हाला रासायनिक फवारण्या हा टेक्नॉलॉजीचा वापर केल्यावर गरजेनुसार कुठंतरी म्हणजे तुरळक प्रमाणात घ्यावं लागतं फवारणी तुरळकच एकदम तुरळक बरोबर आहे रासायनिक वरला शेतकरी कसा असतो खरबूजाचं पीक म्हणजे खूपच म्हणजे किती दक्षता घ्यावी की काय नाही असं होतं आपलं आमच्या भागात कसं आहे जो जास्त अनुभवी जो जास्त जोरे खातोय जो जास्त माहितीदार आहे तोच ह्या पिकात पडतोय मला तर काहीच अनुभव नाही काहीच माहिती नाही नवीन असून सुद्धा तुम्ही म्हणजे ही डेअरिंग केली की लोकांची बरीच लोकांची कमेंट होती कशाला करता येईल रिस्की पीक आहे पण मला तर काही रिस्क वाटली नाही सॉइल चार्जर मुळे असं का अच्छा प्रत्येक पाण्याला मी काय केलं 20 लिटरचं कॅन्डच घेऊन आलो होतो प्रत्येक पाण्याला साधं पाणी दिलंच नाही ह्याला प्रत्येक पाण्याला 1/2 लिटर का होईना टाकायचंच कारण मनात भीती राहायची सॉइल चार्जरवर असं घडलंय तसं घडलंय युट्यूब मधून बघितल्यामुळं का नाही आपलं काही फेल होऊ नये काय होऊ नये गेलं तर गेलं थोडं बहुत जास्त कमी म्हणून मी प्रत्येक पाण्याला साधं पाणी दिलंच नाही मला काय म्हणायचं सर 7 दिवसाचा शेड्यूल होता आपला कुठल्याही खताचा मिक्स करून द्यायचा तो तुम्ही म्हणजे नुसतं पाणी दिलंच नाही त्याला सॉइल चार्जर दिलंयच प्रत्येक पाण्यासोबत प्रत्येक पाण्याला सॉइल चार्जर दिले किती पाणी चालू 1 तास चालू 2 तास चालू त्याच्यात 1/2 तास सॉइल चार्जरचं टाकलेलं पाणी चालवायचं आणि बाकीचं 1/2-1/2 तास ते पुढे भाग जे लागतंय ना ड्रिप मधून जाण्यासाठी तेवढा वेळ त्याला साध्या पाण्यात गेला असत अगदी बरोबर प्रत्येक पाण्यात सॉइल चार्जरच आहे आपल्या अच्छा म्हणजे प्रत्येक पाण्याला तुम्ही सॉइल चार्जर दिलंय 1/2 लिटर 1 लिटर काही का असे ना काही का असे ना आपल्याला जेवढं टाकू वाटेल तेवढं टाकायचं आणि रोजच पाणी आहे तर रोजच मी सॉइल चार्जर टाकतोय वा वा रोज सॉइल चार्जर टाकतोय त्याच्यामुळे का नाही हा शेंड्याची ग्रीप थांबायची तयार नाही शेंडा थांबायलाच तयार नाही सर तुमचा आता शेंडा एवढा दिसतोय ना ह्याच पूर्ण पानं काम केलेले सगळं अन्न पाठीमागं मिळतंय पाठीमागं मिळतंय ते मिळतंय शेंडा काम करत असताना हे शेंड्याला सुद्धा सेटिंग चालू केली हो शेंड्याला दिसते ना छोटी छोटी सेटिंग आणखी सेटिंग चालू आहे इथं पण आणखी छोटी सेटिंग शेंडाच आहे हा पूर्ण शेंडाच आहे हा ह्याला शेंड्याला सेटिंग चालू लोक म्हणतील ही फळ लागते पण पिवळं पडून गळून जाते आता आमच्या इथं फळ लागून पिवळं पडायचा तर प्रश्नच नाही
ते जवळजवळ 200 ग्रॅम पास करायला आले. हो, 250 ग्रॅमचं फळ आहे सर. पास करायला आले. बरोबर. असं प्रत्येक शेंड्याला आहे. एकच म्हणून नाही, बागात जवळजवळ 50% शेंडे असे निघतील की त्याला फळ आहेच शेंड्याला. अच्छा, तर काय सांगाल या भागातील शेतकऱ्यांना? सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरणं सर्वोत्तम प्रथम चॉईस करावी शेतकऱ्यांना. थोडा बहुत काही वापर करून बघावा. बघून गप बसण्यापेक्षा थोडं बहुत वापर करून बघावं. कसं आहे, मी खरबुजाला 1 एकर खरबुजाला वापरून आता ह्या खरबुजाला लागून माझी 1 एकर मिरची आहे, तर मी तिथं सुद्धा बेसल डस भरलेला आहे. हो, आहे ना सर, इथं आपली मिरची लागवड झालेली. मिरची लागवड झालेली, मिरची 15 दिवसाचा प्लॉट आहे लागवड करून. बरोबर. हा, वाढ तर खूप छान झाली मिरची. वाढ एकदम सुंदर आहे. बरोबर बरोबर बरोबर. ठीक आहे सर, तुम्हाला जर संपर्क साधायचा असेल किंवा प्लॉट बघायचं असेल तर तुमचा हे सांगा, मोबाईल नंबर सांगा शेतकऱ्यांना. माझा मोबाईल नंबर आहे 90 75 209 109. ओके सर, ओके, ठीक आहे. शुभेच्छा सर तुम्हाला. धन्यवाद. धन्यवाद.